नमस्कार, रेणुकास किचन मॅजिक मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक औषधी गोळी कशी तयार करायची आहे। ही औषधी गोळी सर्दी खोकल्यावर तर उपयुक्त आहेच, पण त्यासोबतच इम्युनिटी बूस्टर सुद्धा आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। ही गोळी तयार करण्यासाठी मम्मीने सगळ्यात अगोदर इथे सुंठ घेतलेली आहे आणि ही सुंठ अशा प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे। त्यानंतर 2 चम्मच हळद, 1 छोटा चम्मच काळे मिरे, 1 छोटा चम्मच ओवा, 5 ते 6 वेलची आणि 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला एका छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि याची एक बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच दिलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील। तर बघा, मम्मीने इथे सगळ्या इन्ग्रेडियंट्सची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पावडर तयार झालेली आहे याची। तर ही पावडर तुम्ही गाळणीने गाळून सुद्धा घेऊ शकता किंवा नाही गाळली तरी सुद्धा चालेल। तर इथे एका कढईमध्ये 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। हा गूळ आपल्याला कमी गॅसवर वितळून घ्यायचा आहे। तर आपण हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत हे खूप औषधी आहेत, जसं की लवंग, यामध्ये ग्लुकोज, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रभाव असल्यामुळे हे सर्दी खोकला कमी करतं। विलायची ही ॲसिडिटी आणि अन्नपचनासाठी उपयुक्त ठरते। सुंठ ही कफाचा नाश करणारी आहे। दालचिनी ही स्मरणशक्ती वाढवणारी आहे आणि त्यासोबतच त्याचा वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो। ओवा हा खोकल्यावर मात करणारा आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं म्हणजे काळे मिरे। तर काळे मिरे हे भूक वाढवतात आणि सोबतच या मिऱ्यांमध्ये असणाऱ्या पिपेरियनमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुण आहेत जे डिप्रेशनपासून सुटका करतात। गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे। यामध्ये आता हळद आणि जी पावडर आपण तयार करून ठेवलेली आहे ती पावडर टाकून घेऊयात। व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मम्मीने आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे मिश्रण गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे, पण मिश्रण गरमच आहे। आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या तेल किंवा तूप लावलेल्या ताटामध्ये चम्मचच्या मदतीने थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे। जेवढ्या साईजची आपल्याला गोळी तयार करायची आहे तेवढंच मिश्रण आपल्याला या ताटामध्ये टाकायचं आहे। मिश्रण हलकं गरम असतानाच आपल्याला याच्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत, कारण थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या गोळ्या तयार करता येणार नाहीत। तर बघा, आपल्या सगळ्या गोळ्या बनून तयार झालेल्या आहेत। ही गोळी तुम्ही लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही देऊ शकता आणि जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, यामधले सगळे इन्ग्रेडियंट्स हे खूप औषधी आहेत, त्यामुळे हे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते। जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा प्रॉब्लेम हा वारंवार होत असेल तर तुम्ही किमान 1 हफ्ता ही गोळी खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट्स मिळतील। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण ते बिलकुल फ्री आहे। चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।